मित्र हो, हे पहा, भारत स्किलवरती असलेले हे पुस्तक. आपण मगाशी जी चर्चा केलेली होती त्याच्यामध्ये असलेल्या डायग्रॅम्स, ह्या डायग्रॅम मला कॉपी करता येत नव्हत्या, म्हणून मी तुम्हाला हे पुस्तक या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करतो आहे. युनिट ऑफ हीट वगैरे इथं एक्सप्लेन केलेले, CHU वगैरे, त्यानंतर उष्णतेचे परिणाम आहेत बघा इथे, त्यानंतर स्पेसिफिक हीट, थर्मल हीट यांच्या व्याख्या की ज्या आपण मगाशी पाहिलेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये, कॅलरिफिक व्हॅल्यू, वॉटर इक्वलंट, त्यानंतर टाईप्स ऑफ हीट, सेन्सिबल हीट, लॅटेंट हीट. आणि सेन्सिबल हीटमध्ये दोन प्रकार थोडक्यामध्ये, ज्या दृश्य आहेत ते आणि दुसरी लॅटेंट आहे हीट, ती अनसेन्सिबल तुम्ही त्याला म्हणू शकता. पुन्हा लॅटेंट हीट दोन प्रकारच्या, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, की ज्याला आपण वाफेचा आणि बर्फाचा प्रकट उष्म म्हणतो. इथे लक्षात घ्या की उष्णता आणि तापमान यांचा फरक, 5 मुद्दे आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले ते, बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट यांची व्याख्या. इथे वेगवेगळ्या पदार्थांचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट दिलेले आहेत. मित्र हो, हे अतिशय यांनी भरपूर याच्यावरती माहितीचा खजाना या पुस्तकामध्ये आहे, तर तुम्ही नक्कीच हे बघा. टेम्परेचर स्केल संदर्भात देखील माहिती दिलेली, आपण ती आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली होती, केल्विनचं तापमान, सेंटीग्रेड तापमान, फेरनाईट तापमान आणि रोमर तापमान यांच्यातला हा संबंध कसा आहे. इथं गणितं देखील सोडवून दिलेली आहेत, दाखवलेली आहेत. तुम्ही हे तुमच्या पाठवलेल्या या पुस्तकामध्ये बघितलं असेल, पण एकाही विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत एकही प्रश्न, 8 गणितं मी दिली होती, तो सोडवलेला नाही, याचं मला दुःख आहे. इथे डायग्रॅम्स त्यांनी वेगवेगळ्या दाखवलेले आहेत, आपण एकच डायग्रॅम दाखवली होती थर्मामीटरची, इथे ही गणितं सोडवून दिलेली. लक्षात घ्या मित्रांनो, हे जे 8 प्रश्न आहेत, हे प्रश्न या बाजूचेच प्रश्न मी दिले होते. याचं कारण की हे प्रश्न आणखीन वेगळी सूत्र वापरण्यासाठी होते, म्हणजे अवघड प्रश्न होते, म्हणून मी ते शक्यतो टाळले तुम्हाला द्यायचे. पण सोपे पण प्रश्न तुम्हाला करण्याची इच्छा नाही आहे, इच्छाशक्तीचा अभाव असेल तर तुमचं फ्युचर अवघड होऊन जाईल. तर मेजरमेंट ऑफ हीट कशा पद्धतीने केली जाते, ती कॅलरीमीटरची आकृती आहे, याच्यामध्ये हा स्टिरर आहे आणि हा थर्मामीटर आहे, याच्यामध्ये पाणी टाकलं जातं आणि हे कॅलरीमीटरचं किती वजन आहे या हिशोबानं किती ग्रहण केली जाईल उष्णता हे सांगितलं जातं. इथं डायरेक्ट सूत्र दिलं त्याने, लॉस ऑफ हीट बाय दिस पॉट, म्हणजे सॉलिड किंवा लिक्विड, हीट ॲब्सॉर्ब किंवा हीट जी केली असेल ती, आणि प्लस हीट ॲब्सॉर्ब बाय कॅलरीमीटर. कॅलरीमीटरची हीट ही माहिती असते जनरली, कारण त्याचं वजन आणि पदार्थाचं जो स्पेसिफिक हीट आहे, म्हणजे समजा तांब्याचं असेल वजन, समजा 25 ग्रॅम असेल तांब्याचं बंड असेल, तांब्याचं वजन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी समजा 12 आहे, 0.12 आहे, तर 0.12 × 25 केलं तर जे काही उत्तर येईल तो या कॅलरी ॲब्सॉर्ब बाय कॅलरीमीटर असणार आहे, म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस, 10 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढलं असेल तर त्याला परत गुणावं लागतं अशा पद्धतीनं, ॲब्सॉर्ब किती झाली काय. त्यानंतर हे मेजरमेंट कसं घ्यायचं काय हे एक्सप्लेन केलेलं आहे. थर्मामीटरचे टाईप जे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत ते दाखवलेले आहेत इथे. इथे त्यांनी हे पिक्चर्स दाखवलेले आहेत बघा, इथे इंटरनल स्ट्रक्चर दिसतं, इथं दोन बायोमेटॅलिक स्ट्रिप्स आहेत, म्हणजे थोडक्यात स्प्रिंग आहेत, पण त्या दोन मेटलनं बनवलेले आहेत. मग त्याच्यावरून तुम्हाला तिथे डिफरन्स जो बसेल त्याच्यातून तिथे दाखवलं जाईल. इथे उजव्या बाजूला एक लिक्विड थर्मामीटर दाखवलेलं आहे आणि इथं मेल्टिंग पॉईंट वगैरे दाखवण्यासाठी इथं वॉटरचं किती आहे तो दाखवलेला, पायरोमीटरचं इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, पायरोमीटरची इथं आकृती दाखवलेली आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आकृती वेगळी होती थोडीशी, तर इथं ऑप्टिकल लेन्स बसवलेलं आहे आणि इथं त्या प्लॅटिनम फॉईलवरती ते येईल आणि त्याच्यानुसार इथं थर्मोकपल बसवलेलं आहे. थर्मोकपल असलेला हा पायरोमीटर आहे, पॅरामीटरमध्ये ऑप्टिकल पॅरामीटर हा प्युअरली याच्यापेक्षा वेगळा असेल. तर या पद्धतीने याची आकृती चांगल्या पद्धतीने दाखवलेली आहे. इथे बघा, या इथे उष्णता थर्मोकपल असलेला हा थर्मोमीटर आहे, थर्मोकपलच्या सहाय्यानं उष्णता आपण ग्रहण, इथं ॲमीटर दाखवलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो दाखवला होता त्याच्यामध्ये व्होल्टमीटर दाखवला होता, कोणतीही क्वांटिटी मोजली तर त्या अनुषंगानं तुम्हाला सहजपणे कट करता येईल. कंडक्शन, कॉन्वेक्शन आणि रेडिएशन असे 3 प्रकार. इथं कंडक्शनसाठी
हा एक वेगळा प्रयोग सांगितलेला आहे त्यांनी की इथं उष्णता मिळाली तर ती उष्णता इथे इथे आणि इथे कशा पद्धतीनं जाईल. आपण रॉडला 3 गोळ्याच्या सहाय्यानं कशा पद्धतीनं उष्णता दिली की कोणानु अनुक्रमांकाने कशी गोळी पडते हे एक्सप्लेन त्या प्रयोगामध्ये केलं होतं. इथं कॉन्व्हेक्शनसाठी ही आकृती दाखवलेली आहे की कॉन्व्हेक्शन हे हॉट बॉडीकडे हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे जातं हे असं सांगण्यासाठी हा प्रयोग आहे की इथं मध्ये काय ठेवलेलं नाही. इथं हॉट बॉडी तापमान ॲटोमॅटिक वाढलेलं आहे वायूचं. रेडिएशन रेडिएशनमध्ये इथं आकृती दाखवलेली तशी आकृती दाखवायची काय गरज नाही. अर्थात आपण ही आकृती बघितली होती त्याच्यामध्ये एक व्यक्तीचा हात दाखवला होता आणि जाळ दाखवला होता तो बघितले असेल. एक्सपेन्शन ड्यू टू हीट म्हणजे थोडक्यात एक्सपेन्शन कोएफिशियंट संदर्भातली पुढची माहिती असणार आहे. 3 प्रकारचे असतात लिनियर सुपरफिशियल आणि क्युबिकल म्हणजे थोडक्यात अल्फा बीटा आणि गॅमा. आपण ज्या टाईपची सूत्रं बघितलेली आहेत ती तशी सूत्रं इथं दाखवलेली आहेत. बघा इथं अल्फा L1 L2 - L1 छेदस्थानी L1 × T2 - T1. आपण काय केलं होतं तिथं L1 आणि L0 घेतलं होतं सुरुवातीचं तापमान सुरुवातीची लांबी L0 आणि नंतरची L1 घेतली होती. यांनी सुरुवातीची L1 घेतली आणि नंतरची L2 घेतलेली. एवढाच फरक आहे. T1 आणि T2 सुद्धा आपण थोडासा वेगळ्या पद्धतीनं मांडला होता तर तो बदल हा लक्षात घेऊन ठेवायचा. इथं मर्म काय आहे की चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ टू लेंथ इन टू चेंज इन टेम्परेचर म्हणजे लांबीतील बदल जो काय असेल डिफरन्स तो याला भागिले काय असणार आहे मूळ लांबी गुणिले तापमानातला फरक. या गोष्टी लक्षात ठेवायचं आणि या पद्धतीने इथे हे सूत्रामध्ये पक्षांतर करून L2ची किंमत L1 × 1 α T होते हे दाखवलेलं आहे. तशीच गोष्ट सुपरफिशियल एक्सपेन्शनसाठी बिटाची किंमत 2 × α असते आणि क्युबिकल एक्सपेन्शनमध्ये गॅमाची किंमत 3 × α असते हे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यासाठी वेगळी सूत्रं दिलेली नाहीत आपण दिली होती सूत्रं. इथं गणितं सोडवून दाखवलेली आहेत. आपल्यालाही गणितं करायची आहेत ती टेम्परेचरची गणितं लवकरात लवकर करा नाहीतर मी गणितं नाही तुम्हाला सोडवून दाखवणार. काय तुम्हाला नुसतं ओरडून किंवा सांगून उपयोग होत नसेल तर मलाही तसं काही मूड राहणार नाही. त्यानंतर इथे टेम्परेचर ऑफ मिक्सचर म्हणजे दोन पदार्थ एक गरम आहे आणि एक गार आहे तर मिश्रणाचं तापमान काय होईल याच्यासाठी हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी इथं या बाबी सांगितलेल्या आहेत. हे एक्सप्लेन दिल्यानंतर इथे टेम्परेचर ऑफ मिक्सचर म्हणजे एक गरम पदार्थ आहे गार पदार्थ आहे तर या बादलीमध्ये मिक्स केले तर त्यांचं वजन काय होईल असं एक थोडंसं त्यांनी डायग्रॅमॅटिकली एक्सप्लेन चार पद्धतीने केलेलं आहे. आपण वापरले तसेच इथे M1 M2 S1 S2 TM असं वापरलेली संकल्पना आहेत आणि इथं यांनी स्पेसिफिक हीटची इथं व्याख्या दिलेली आणि ती व्याख्या देखील आपल्या प्रमाणात सांगितलेली व्याख्या SI पद्धतीमध्ये ही व्याख्या म्हणजे थोडक्यात आपण जी सांगितली तीच व्याख्या आहे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये इथं ती व्याख्या आलेली बघा. आता इथं यांनी काय केलेलं आहे की इथं TM हा जो मिक्सचर टेम्परेचर ऑफ मिक्सचर आहे तो एकत्र केलेला आहे म्हणजे थोडक्यात थोडासा त्यांनी काय केलेलं आहे की पक्ष बदल थोडक्यात इक्वेशनमध्ये म्हणजे समीकरणांमध्ये काही सूत्रे काही राशी या बाजूच्या त्या बाजूला घेतल्या आणि एका बाजूला फक्त त्यांनी मिश्रणाचं तापमान घेतलं आहे आणि त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून किंवा त्या पद्धतीनं सूत्र लिहिलेलं तसं सूत्र आपलं आणि याच्यामध्ये काय फारसा बदल नाही. आता इथं यांनी काही गणितं सोडून दाखवलेली तर या गणितांचा देखील अभ्यास तुम्ही करायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला सहजपणे इतर गणितंसुद्धा सुटतील. त्यानंतर ही गणितं झाल्यानंतर मी जवळजवळ भरपूर गणितं दिलेली त्यांनी मग असाइनमेंट दिलेली मिक्सिंगचं इथं किती टेम्परेचर होईल इथं याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत 2 लिक्विड्स तर मिश्रणाचं तापमान काय होईल असं त्यांनी इथं सूत्र विचारलेलं आहे. यामध्ये कॅलरीमीटर संदर्भात देखील आहे कॅलरीमीटरचे वजन दिले वगैरे टेम्परेचर ऑफ मिक्सचर त्याच्यावरून काढायला लागेल. इथं गणितं दिलेली आहेत बघा 6 गणितं आहेत याच्यातली काही गणितं बघा तुम्हाला सुटता आली तर आणि इथंपर्यंतचा भाग हा तुमच्या सिलेबसला आहे तर हा तुम्ही व्यवस्थितपणे हे करा